मरावे परी कीर्ती रूपे उरावे याचा प्रत्यय तुकाराम गोडबोले यांनी आणून दिला. महामानवाचे सच्चे अनुयायी असलेल्या या वयोवृद्धानं जीवन तर समर्पित केलंच, त्याचबरोबर मरणोत्तर देहदान करून समाजासमोर आदर्श पाठ घालून दिला. नांदेड जिल्ह्यातील कंधार इथं जन्मलेल्या तुकाराम नारायण गोडबोले यांनी आपल्या तरुणाईची अनेक वर्ष संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुंडा महाराज, बंडा महाराज यांच्या संपर्कात घालवली. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती यासह सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात अगदी संतांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक नजर बघण्यासाठी कंधार ते हैदराबादचा पायी प्रवास केला. संपूर्ण आयुष्य लोकहितासाठी अर्पिलेल्या या अवलियानं शेवटच्या क्षणीही सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या देहदानाचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांनी बोलताना सांगितलं. मी 7 वर्षाचे होते तेव्हा माझं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर त्यांना दुंडा गुंडा महाराजा संघ देगलूरचे निघून गेले. मग त्यांनी त्याच्या भावाने घेऊन आले इथं. घेऊन येऊन मग टाळ पकवा दिंबडी समधी घेऊन दिली. वाजवायचे, भजन करायचे, सगळं मालकरी काय खाणं नाही पिणं नाही. पंढरपूरला जायचे, एकादशी धरायचे. समुद्र भरपूर ज्ञान होतं. ते झाल्यानंतर हे बाबासाहेबाचं निघाल्यापासून त्यांना समुद्र तेच त्याच्या ध्यानात. प्रभू भारत वाचवायचे, मागून घ्यायचे पुस्तकं. मला म्हणले की हे आता मी काहीच माझे राखो देणार नाही, पुरणार नाही. माझं समुद्र हे करायचं चलखंदारला म्हणून आम्ही नांदेडला जाऊन देणार होतो दवाखान्यात. ते इथं नातवाच्या घरी असं झालं म्हणून इथं दवाखाना आहे, सोय आहे समधी म्हणून मी मनावर घेतले. त्याचं मी वचनं ओढलं नाही. लहानपणी लग्न झाले त्याच्या माघारी आपण हे करू नये म्हणून मी मनावर घेऊन हे सांगायले बघा. संपूर्ण आयुष्य जनसेवेत घालवताना कधीही आपल्या कुटुंबाकडं आमच्या वडिलांनी दुर्लक्ष केलं नसल्याचं त्यांच्या कन्या प्राध्यापिका सुलभा तांबे यांनी बोलताना सांगितलं. ते पहिली पण शिकले नसतील, पण त्यांचं जे वाचन होतं ते खूप, आणि अगोदर सगळ्या संतांच्या त्यांना म्हणजे जास्त जवळीक वाटायचे. तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, दुंडा महाराज. नंतर मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते प्रेरित झाले तेव्हा मग ते प्रबुद्ध भारत हे मासिक मागवायचे आणि त्याचं वाचन करायचे. नंतर मग सम्राट पेपर निघाला, सम्राटचं वाचन करायचे. आणि ह्या सगळ्या वाचनातून त्यांना असं वाटायचं की माझं जे हे शरीर आहे, देह हा नश्वर आहे बोलायचे, की ह्याची माती होणार आहे, राख होणार आहे. मला बोलायचे की मी माझे डोळे दान करणार आहे अगोदर. तर मी म्हटलं पिताजी, आम्ही पिताजी म्हणायचो त्यांना सगळेजणं, लहानापासून मोठे सुना नातवंड सगळे पिताजी म्हणायचे. तर पिताजी तुमच्या डोळ्यांचं तर ऑपरेशन झाले, मग तुम्ही डोळे कसे द्याल? मग मी किडनी देतो, माझे फुफ्फुसं देतो असे बोलायचे. नाहीतर मग माझं सगळं शरीर मी दान करतो की माझ्या जे विद्यार्थी आहे, जे शिकणारे डॉक्टर वगैरे होणारे आहेत, तर ते माझ्या शरीराचा अभ्यास करतील. तर आपल्या आजोबांनी ह्या वयातही देहदानाचा निर्णय घेऊन समाजापुढं एक आदर्श ठेवल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी सांगितलं. आणि त्याच माध्यमातून ते वेळोवेळी आमच्याजवळ ज्यावेळेस यायचे त्यावेळेस ते सांगायचे की माझ्या अवयव दान करायचं आहे किंवा मला माझं शरीर मी मेल्यानंतरही सर्व झाडांना तोडून त्यांची होळी करण्यापेक्षा, माझ्या शरीराची राख करण्यापेक्षा ते कोणाच्या तर कामी आले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे माझी आजी तिनं पण खूप मोठा धाडसानं हा निर्णय घेतला. आणि त्यांनी एवढं अल्प शिक्षक होते माझे आजोबा, दुसरी शिकलेले होते, माझी आजी तर काही शिक्षण झालेले नाही. एवढा मोठा निर्णय ते घेऊ शकतात. त्याच माध्यमातून समाजाप्रती असलेले त्यांचं देणं त्यांनी पूर्ण केलेलं आहे. समाजामध्ये अवयवदान आणि देहदान ही कल्पना रुजावी यासाठी ते प्रयत्नशील होते. ते त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे. त्यांच्या या बुद्धवासी देहाला आम्ही शतशः प्रणाम करतो. यावेळी तुकाराम गोडबोले यांच्यावर बौद्ध धम्म पद्धतीनं अंतिम विधी करून त्यांचा देह अश्विनी रुरल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुंभारी यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे अक्कलकोटचे प्रतिनिधी अल्ताफ पटेल यांनी.